आमचा अतिशय पारंपरिक खेळ असलेल्या बैलगाड्या शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी मागे घेतली याबद्दल मी न्यायालयाचे मनापासून आभार मानतो दोन हजार चौदा साली न्यायालयाने ही बंदी टाकली आमचे सरकार राज्यात आल्यावर मी स्वतः यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरवठा केला महेशदा लांडगे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ सुद्धा केंद्र सरकारकडे घेऊन गेलो तत्कालीन केंद्रमंत्री प्रकाश जावडेकरांनी एक गॅझेट काढले आणि ही शर्यत पुन्हा सुरू झाली परंतु न्यायालयाने त्यावर पुन्हा बंदी आणली आम्ही एक कायदा तयार केला आणि त्या कायद्याच्या शर्यत सुरू केली रनिंग एबिलिटी ऑफ तयार केला आजचा निर्णय हा त्या अहवालाला स्वीकृत केल्यानंतर आला आहे मला या निर्णयाचा अतिशय आनंद आहे बैलगाडा शर्यत हा अतिशय पारंपरिक अशा प्रकारचा आमचा खेळ आहे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना हा अत्यंत आवडीचा अशा प्रकारचा खेळ आहे आणि यावर असलेली बंदी आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली त्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो मला या निमित्ताने सांगायचं आहे की दोन हजार चौदा साली ज्यावेळेस न्यायालयाने ही बंदी टाकली त्यानंतर आमचं सरकार आलं मी स्वतः केंद्र सरकारकडे त्यावेळी पाठपुरावा केला आणि महेशदादा लांडगे आमदार यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ देखील आम्ही घेऊन गेलो त्यानंतर तत्कालीन मंत्री जावडेकरजी यांनी एक गॅझेट काढलं आणि त्यामुळे ही शर्यत पुन्हा सुरू झाली पुन्हा त्याच्यावर न्यायालयाने बंदी घातल्यानंतर दोन हजार सतरा साली त्या संदर्भातला कायदा आम्ही तयार केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून पुन्हा बैलगाडा शर्यत सुरू केली मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर पुन्हा बंदी घातली बहेशदादादा लांडगे यांच्या ने नेतृत्वात पुन्हा एकदा या संदर्भात रनिंग एबिलिटी ऑफ बुल म्हणजे बैल हा धावणारा प्राणी आहे या संदर्भातला सायंटिफिक अहवाल तयार करावा अशा प्रकारचं निवेदन मिळालं तत्कालीन मंत्री श्री जानकर साहेब यांना मी त्या संदर्भातले निर्देश दिले आणि आम्ही रनिंग एबिलिटी ऑफ बुल असा एक अहवाल संपूर्ण सायंटिफिक असा दोन महिन्यात तयार केला आणि तो सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी सादर केला आज जो निर्णय आलेला आहे हा जो काही आमच्या सरकारने रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल हा जो अहवाल दिला होता या अहवालाला सर्वोच्च न्यायालयाने स्वीकृत केला आणि त्याच्यावर आधारित आजचा निर्णय दिलेला आहे मला अतिशय आनंद आहे ज्या ज्या लोकांनी याकरता प्रयत्न केले त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि विशेषतः या ठिकाणी महेशदादा लांडगे असतील आमदार भोसरीचे आणि त्यासोबत इतर सगळे लोक ज्यामध्ये आ... आमचे नरेंद्र अण्णासाहेब पाटील असतील अशा सगळ्या लोकांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो